अनुभवामध्ये म्हणजे नर्मदा परिक्रमा तुम्ही चार वेळा केली आणि प्रत्येक वेळेचे अनुभव वेगळे होते पण त्यातलं तत्व सारखं होती म्हणजे जी तत्व जे आहे जे एकदा तुम्ही नर्मदा परिक्रमा करून पुण्यामध्ये आलात की तत्काळ लगेच निघालेले पण आहात तुम्ही काही दिवसातच म्हणजे चार महिन्यामध्ये गेले. माझीच इच्छा होती की चातुर्मास जो काही आहे तो नर्मदा किनारी करावा पण हे सगळं एकूण जे काही गुढ तत्व जे काय आहे म्हणजे तसं ते उघड आहे खरं म्हणजे माझी इच्छा आहे की आपण तिथे चातुर्मास करावा आणि आता परिक्रमा तर पूर्ण झालीच त्यामुळे पण नाही मला घरीच पाठवणार की घरी जायचं घरी आलो घरी चातुर्मास केला जे काही साधारण अनुष्ठान करायचं ते आणि आता मोकळा काही खटखट नाहीये तेवढ्यात अभ्यास झाली की पुन्हा परिक्रमा करायची म्हणून पुन्हा परिक्रमेला आलो. ही परिक्रमा जवळजवळ अर्धी झाल्यानंतर एके दिवशी रात्री एका ठिकाणी आम्ही जिथं झोपायचं तिथं भजन चाललो होतो आणि मला आज्ञा झाली की तिसरी परिक्रमा चालू करायची आहे आणि ती अमरकंटक पासून चालू करायची. त्या पहिल्या दोन्ही परिक्रमा मी ओंकारेश्वरापासून चालू केल्या तर मी माईशी असा माझा एक रडत त्या रडणं म्हणजे सुखाचा संवाद चालू आहे बाकीच्या लोकांना ते काही कळत नव्हतं त्यांना फक्त हुंके कळत होते रडतोय का बो जाऊन मी शुद्धी रडलो म्हणजे महाराज रडताय काय झालं काय त्रास आहे म्हणलं त्रास काही नाही अशी अशी माईने आज्ञा दिली की हीच परिक्रमा पुढे चालू करून अमरकंटक पासून तिसरी परिक्रमा चालू करायची त्यामुळे त्या आनंदाने म्हणलं मी रडतोय त्यामुळे दुसरी परिक्रमा जी चालू केली ती करत करत अमरकंटक पण जिथं माईचा उगम होतो नर्मदेचा तिथून तिसरी परिक्रमा चालू झाली आणि मग ती तिसऱ्याच्या मध्ये जे ओंकारेश्वरला जायचंय ते परिक्रमा चालू असल्यामुळे नर्मदा ओलांडून ओंकार जाऊ शकत जाऊ शकलो नाही त्यामुळे त्यावेळे परत करत करत हिंडत ओंकार आपलं अमरकंटकला आलो आणि तिसरी परिक्रमा पूर्ण झाली. त्यावेळेस मग ते सगळं झाल्यानंतर पुण्याला आलो चातुर्मास वेळ आलेलीच होती चातुर्मासवर केला घरातल्या लोकांनी विचारलं की आता इथं आहे ना अमुक तमुक वर म्हणलं इथं नक्कीच आता काही कडकड नाहीये वगैरे तर आपलं काम नाही धाम नाही फक्त साधना करत हाडपड असतो राहणं एवढाच उद्योग आहे. त्या दिवशीच मला परत आज्ञा आली सामान उचलायचं आणि 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची परिक्रमेला उठायचं. सरळ मी कंटाळलो होतो म्हणजे बाज झालं किती दिवस हिंडायचंय मला कारण मी आज 40-45 वर्षापेक्षा जास्ती काळ असा गेला की मी हिंडत राहिलोय. म्हणलं महाराज मला एके ठिकाणी बसून साधना करू देत बरं सगळे जे काही तथाकथित लोक आहेत आपल्याला काही तर समजणार आहे ते असं तुच्छतेने काय म्हणायचे म्हणजे या परिक्रमेत अरे आप तो बुड्ढे हो गए मरने का टाइम आहे क्यू घुम रे हो एका जागे बसून काहीतरी कराल की नाही मी दुर्लक्षही केलं त्या गोष्टीकडे. आपण आईशी हक्कामुळे भांडतो तसंच गुरु ही चीजच अशी की आपण त्यामुळे त्याच्याशी हक्काने भांडत असतो तर महाराज मी नाही जाणार आता मला माहिती की त्यांच्या आज्ञेच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही कारण हा सगळा प्रेमाचा मामला आहे पण म्हणून तिथे आपण वादही घालू शकतो. दुर्लक्ष केलं संध्याच्या साधनात बसलो तेव्हा परत हे आलं अरे स्थिरच बसायचं आहे याच्यात प्रश्नच नाहीये हिंडणार आहे ते शरीर हिंडणार आहे तेव्हा उत्तरच मिळालं की आणि ते म्हणलं उद्या निघायचंच. त्यानंतर 3 वर्ष 13 दिवस आणि मग दुसऱ्या दिवशी सामान घेऊन जो परत आलो तो 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा चालूच झाली चालू करून आता 3-4 महिने झाले मी परत आलो साहजिक आहे की या वेळेचा एक चौथा चातुर्मास आपण नर्मदा किनारी करावा असा विचार डोक्यात होता की 2-4 महिने काढू इकडे तिकडे तेच परत ते 3 अमुक झालंय सगळं याच्यापुढेही भानगड नाहीये. आज्ञा आली की आता नर्मदाबाईच्या उत्तर तटावर हाडपडसर साधना करत तिथंच राहायचंय तुला हिंडायचं नाही ना आता तिथंच राहायचंय पण आता 4-5 महिने पुण्यात जाऊन जरा मौज मजा करून ये सद्गुरु ज्या कृपा करतो त्या असं तो शिष्यालाही दाखवून देतो की आता स्पेशल ट्रीटमेंट आणि मग ते करून मी जेव्हा पुण्याला आलो हे पुस्तक निघालंय मला माहित नव्हतं म्हणजे लिहून दिलं होतं प्रकाशित झाल्यावर कल्पना नव्हती पण या परिक्रमातले शेवटचे जे 8 महिने त्याच्यात पुण्यातल्या त्या पुणे रेडिओ स्टेशनच्या कोण डायरेक्टर होत्या उषाप्रभा पागे म्हणून
त्यांच्याजवळ पुस्तकातून त्यांनी मला दाखवलं की तुम्ही तेच ना स्वामी वगैरे, एकदम मराठीत बोलायला सुरुवात केली. मला की कळलं की या बाई आपल्याला कसं काय ओळखतात. ते पुस्तकाच्या मागं फोटो जो छापला तेव्हा त्यांनी मला ओळखलं. तेव्हा मला कळलं की अरे पुस्तक आपलं निघालंय. मग आणखी तीन चार लोक भेटले की हे पुस्तक घेऊनच परिक्रमाला निघालेले वगैरे. पण या मला या संदर्भात एक प्रश्न करायचा की नर्मदा परिक्रमा करताना अश्वत्थामांचं दर्शन होतं असं म्हणतात, तुम्हाला किती वेळा झाला? चार वेळा तुम्ही परिक्रमा. मुळातच या संकल्पनेचं थोडं मला, मी एखाद्याला कोणाला वाईट वाटेल पण मी विरुद्ध बोलू इच्छितो की अश्वत्थामाचं दर्शन वगैरे घेणं म्हणजे ही अपेक्षा चुकीची आहे. कारण हा अश्वत्थामा तिथं काय आहे तर जी द्रौपदीची मुलं मारली अत्यंत निघृणपणे क्रूरपणे मारली सूडाच्या बदलाच्या भावनेने, त्या भीम अर्जुनावर त्याला मारायला उठतात पण द्रौपदी त्यांना थांबा सांगते. द्रौपदी म्हणते की अरे पुत्र वियोगाचं दुःख मला माहित आहे काय ते, तेव्हा हे दुःख गुरुपत्नीला होऊ नये म्हणून मी त्याला क्षमा केली म्हणते. साहजिक कृष्णाला राग येतो या गोष्टीचा म्हणून तो त्याचा तो इथं जखम होऊन कापून घेतो मणी आणि त्याला कृष्णाने छाप दिला की या कल्पांताच्या अखेरपर्यंत ही वेदना सहन करत तुला राहावं लागेल आणि तेही शूलपाणीच्या या जंगलात. त्यामुळे तो त्याचा प्रारब्धभोग पापहरण करण्यासाठी तपाला तिथं बसलाय. असल्या माणसाचं कोण दर्शन घेतो? म्हणजे आज समाजात आपण असं म्हणू की असली काहीतरी कृत्य करणारा माणूस मला जेलमध्ये गेलो तो मला दर्शन झालं असं काही आपण म्हणणार नाही. अर्थात त्याच्यानं आपल्या ग्रेड मध्ये तरी सुद्धा काही झाले तरी फरक आहेच. तर कारण तो आज इतकी वर्ष तप करतोय तिथे याच्यातून मोकळ होण्यासाठी. त्या शूलपाणीच्या 120 किलोमीटरच्या हद्दीतून जेव्हा एखादा परिक्रमा अवस्था संकटात सापडतो त्यावेळी ते अश्वत्थामा त्याला मदत करतात. तुम्हाला पहिल्याच परिक्रमेत असताना मी अडचणीत सापडलो होतो. असा जो धरणाचा भाग जो आहे आणि इथं पाण्याचा भूगोत आहे तर याच्यात मी घसरून पडलो. वरती येता आहे ना एकदा दोनदा कसा कसा प्रयत्न केला पण दळवता मुरबाच्या त्या मातीच्या शेवट पाय घसरून खाली पडलो. मला वाटलं की माईची परिक्रमा करताना जर का एखादा माणूस मध्येच कुठं आटोपला कारभार तर असं आम्ही गमतीत म्हणतो की आता काही तबीब न करता डायरेक्ट मोक्ष आहे.